नमस्कार मंडळी, शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण झणझणीत असा गवारीचा ठेचा करणार आहोत. तोंडाला चव नसेल किंवा पाहताक्षणी तुमच्या तोंडाला पाणी सुटेल असा मस्त हा ठेचा होतो. चवीला अप्रतिम लागतो, चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता. चला मग लगेच सुरुवात करूया. त्यासाठी इथे सगळ्यात अगोदर 1/4 किलो गवारी घेतली आहेत. गवारी सगळी निवडून घ्यायची आहेत, 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. याप्रकारे मी याचे तुकडे करून घेतलेले आहेत. निवडून झालेली गवारी आपण साईडला ठेवूया. त्याचबरोबर मी इथे आता 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे कच्चे शेंगदाणे आहेत. त्यानंतर इथे 10 ते 15 मी लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत. त्यानंतर 5 ते 6 तिखटवाल्या ह्या हिरव्या मिरच्या आहेत, लवंगी मिरच्या आहेत. तिखट आपल्याला किती आवडतं त्यानुसार इथे मिरची तुम्ही घ्यायची आहे. 1 चमचा जिरा घेतला आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे. गॅसवरती कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे सतत हलवत मीडियम गॅसवरती आपल्याला चांगले डार्क पडेपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता इथे मी खरपूस असे हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. हलकेसे याच्यावरती डार्कसुद्धा पडलेले आहेत. ह्याचं साल पटकन निघतं इथपर्यंत झालं की शेंगदाणे छान भाजून घेतलेत म्हणून समजायचे. इथे भाजलेले शेंगदाणे आपण आता दुसऱ्या डिशमध्ये इथे काढून घेऊया. आपल्याला हे शेंगदाणे सगळे थंड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे त्याच कढईमध्ये मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आता ह्या हिरव्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी इथे 1/2 चमचा तेल घातलेलं आहे. तेल घातल्यानंतर आपल्याला ह्या तेलावरती ह्या मिरच्या छान परतून घ्यायच्यात. हलकेसे पांढरे स्पॉट त्याच्यावर येतात, डाग पडतात पांढरे असे. आणि अशी खरपूस अशी भाजलेली मिरची चवीला पण छान लागते खूप. ही मिरची आपल्याला मोडून घ्यायची नाही आहे, म्हणजे ह्याचे तुकडे करून घ्यायचे नाही. जर तुकडे तुम्ही जर ह्या मिरचीचे केले आणि मग तेल घालून भाजलं तर ही मिरची अंगावरती आपल्या उडते सारखी. त्यामुळे तसं न करता ही ह्या प्रकारे अख्खी मिरची भाजून घ्यायची आहेत. तुम्ही बघू शकता मस्त पांढरट असे याच्यावरती डाग पडलेले आहेत मस्त. आणि याचा भाजलेल्याचा एक वाससुद्धा येतो. तोपर्यंत ही मिरची भाजायची आहे. त्यानंतर ह्याच्यामध्येच मी लसणाच्या त्या पाकळ्या घातलेल्या आहेत. या प्रकारे मिरची आणि लसूण भाजून घेतलं ना की ठेच्याला एक प्रकारची टेस्ट खूप छान येते. आता इथे मी हे दुसऱ्या डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. आपल्याला हे सुद्धा जिन्नस थंड करून घ्यायचे आहेत अगोदर. त्यानंतर इथे मिक्सरचा एक जार घेतलेला आहे आणि आपण हे थंड करून घेतलेले शेंगदाणे जे आहेत ते मिक्सरमधनं आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर इथे मी आता आपण जे लसूण मिरची जी घेतलेली आहे तीसुद्धा तळलेली मिरची ती घालायची ह्याच्यामध्ये. त्याचबरोबर इथे कढीपत्त्याची 1-4 पानं घातलेली आहे. जिरे घातलेले आहेत 1/2 चमचा. आपण 1 चमचा जिरे घेतले त्याच्यातले 1/2 चमचा इथे घालणार आहोत. 1/2 चमचा फोडणीत घालायचे आहेत आपल्याला. आणि इथे मी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे, तो व्हिडिओ इथे स्किप झालेला आहे. कोथिंबीरसुद्धा याच्यामध्ये घालायची आहे. आणि हे जाडसर असं मिक्सरमधनं ग्राइंड करायचं आहे. मिक्सर पल्स मोडवरती बंद चालू असं करायचं आहे, त्याच्यामुळे शेंगदाणे अर्धवट असे ग्राइंड होतात. पूर्णपणे मोठे मोठे थोडे राहतात असे. या प्रकारे भरड जी असते नाही का ती केली जाते. बारीक आपल्याला पावडर ह्याची करायची नाही आहे. या प्रकारे सगळ्या गोष्टी भरड अशा करून घ्यायच्यात. पल्स मोडवरती मिक्सर बंद चालू करत हे मी करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. या प्रकारे आता डिशमध्ये इथे काढून घेतलेलं आहे. त्यानंतर पुन्हा गॅसवरती कढई जी गरम करत ठेवली आहे त्याच्यामध्ये गवार जी आहे ना ती आपल्याला तळून घ्यायची आहे, म्हणजे भाजून घ्यायची आहे. तेल इथं अगदी 1/2 चमचा होईल एवढंच तेल घालायचं आहे. आणि 1/2 चमचा तेलामध्ये आपल्याला ही चांगली डार्क पडेपर्यंत भाजून घ्यायची आहे ही गवार. आपल्याला मीडियम गॅसवरती भाजायची आहे किंवा फुल गॅसवरती सतत हलवत जरी भाजली तरी सुद्धा चालू शकतं. त्यामुळे काय होतं की गवार आतमधनं अर्धवट अशी कच्ची शिजली जाते ती. या प्रकारे मी आता इथे तुम्ही बघू शकता मस्त ही गवार 5 ते 6 मिनटं झालेली आहेत मी सतत हलवत भाजून घेतलेली आहे. हलकेसे याच्यावर डाग पडलेले आहेत, कलर थोडासा चेंज झालेला आहे ह्याचा. अशी गवार झाली की मग ती काढून घ्यायची आपल्याला. मी आता दुसऱ्या डिशमध्ये ही गवार काढून घेते आहे. तुम्हाला माझे हे रेसिपीचे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना. आणि नवीन असाल चॅनलवरती, अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की शुभांगी रेसिपीज बरंच काही चॅनलला सबस्क्राईब करा. ही गवार मी डिशमध्ये काढून घेतलेली, ती हलकीशी कोमट झालेली आहे. आता ती आता मिक्सरमधनं मी ग्राइंड करून घेणार आहे. इथं गवारसुद्धा आपल्याला ग्राइंड करताना पल्स मोडवरती जराशी जाडसरच ग्राइंड करून घ्यायची. खूप ह्याची पेस्ट करायची नाही आहे.
या प्रकारे. आणि मुख्य म्हणजे अगदी गरम असेल तर तुम्ही मिक्सरमधनं ग्राइंड करू नका, जराशी हलकीशी कोमट थंड झाली की ती ग्राइंड करून घ्यायची. आता हे मिक्सरमधनं मी ग्राइंड करून घेतलेली आहे गवार, तुम्ही बघू शकता. थोडीशी जाडसर अशीच ठेवलेली आहे, अगदी पेस्ट केली नाही आहे. काही काही गवारच्या शेंगा दिसत आहेत कारण ह्याच्यामध्ये अजून. त्यानंतर पुन्हा गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे आणि कढईमध्ये आता आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे, कारण आता आपण इथे फोडणी घालणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत. जिरे हलकेसे फुलायला लागले त्याच्यानंतर याच्यामध्ये मी कढीपत्त्याची 4-5 पानं घातलेली आहेत. त्यानंतर इथे एक अर्धा चमचा हळद घातलेली आहे. हळद घालणं पूर्ण ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही तसंही ते फोडणी घालू शकता. त्यानंतर याच्यामध्ये आपण जी मिक्सरमधनं फिरवून घेतली गवार, ती गवार पहिल्यांदा सगळी घालायची आहे. त्यानंतर आपण जे शेंगदाणा, हिरवी मिरची आणि लसूण याची जे भरड करून घेतलेली आहे ती ह्याच्यामध्ये घालायची आहे. आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. या पहिल्यांदा हे व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याचा वास एक मस्त सुटतो आणि फोडणीमध्ये पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी परतवल्या गेल्यामुळे ह्या ठेच्याला एक मस्तपैकी चव येते. खूप छान लागतो, तुम्ही एकदा करून बघा हा ठेचा, पुन्हा पुन्हा कराल, इतका सुंदर लागतो. त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ आपण कशामध्येच घातलेलं नाही आहे, त्यामुळे पूर्ण ह्या ठेच्यासाठी लागणारं मीठ इथे सगळं घालायचं आहे. त्यानंतर मीठ घातल्यानंतर पुन्हा हे छान परतवून घ्यायचं आहे हा ठेचा. व्यवस्थित अगदी मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यावरती आता झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून याला एक वाफ येऊ द्यायची आहे. इथे मी 1-3 मिनटं ह्याला चांगली वाफ येऊ दिलेली आहे. त्यानंतर ह्याच्यावरचं झाकण काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा ह्याचा कलरसुद्धा आलेला आहे आणि जरासा तांबूसर झालेला आहे. जसं हे असं मस्त खरपूस असा भाजला जातो की नाही, त्यावेळी त्याची टेस्ट खूप छान लागते. वरतून ह्याच्यावरती हिरवीगार कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे कोथिंबीर आपल्याला. तुम्ही बघू शकता मस्त हा ठेचा दिसतो आहे अगदी, आणि तितकाच चवीला पण खूप छान होतो. जसा आपण हा ठेचा परतवतो ना त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये एक सोनेरी क्रिस्पी असा कलर येतो बघा, त्याच्याने ठेचायला चव खूप छान येते. आपण ह्याच्यामध्ये जी मिरची लसूण जे घातलेलं आहे ते चांगलं ह्याच्यामध्ये परतवलं गेल्यामुळे टेस्ट खूप भन्नाट येते अगदी. आता मी डिशमध्ये इथे काढून घेते. तुम्ही बघू शकता अगदी मोकळा सळसळीत असा गवारीचा हा झणझण ठेचा तयार झालेला आहे. चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर अप्रतिम लागतो. जेवणामध्ये तोंडी लावण्याचा प्रकार एक पाहिजे असतो ना, त्यावेळेला हा ठेचा नक्की करून बघा. आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि जेवण जात नाही, त्यावेळेला असा मस्त ठेचा केला असेल तर जेवण मस्त होतं अगदी. करून बघा, कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.